ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मुकादमांकडून वाहतूकदारांची तब्बल 448 कोटींची फसवणूक, तर साखर आयुक्त कार्यालयावर धडक आंदोलन, राजू शेट्टी। राज्यातील कारखानदारांची प्रवृत्ती अतिशय लेचीपेची असून त्यांनी आतापर्यंत ऊस वाहतूकदारांना केवळ वापरून घेण्याचंच काम केलं। आतापर्यंत ऊस तोडणी मुकादमांकडून वाहतूकदारांची तब्बल 448 कोटींची फसवणूक केली आहे। या संदर्भात कोणीच काही बोलत नाही। कारखानदार आणि शासनाचंही वाहतूकदारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष आहे। भविष्यात देखील ही बघ्याची भूमिका सुरूच राहिली तर साखर आयुक्त कार्यालयावर ट्रॅक्टर आणि ट्रॉली सहित धडक आंदोलन करावं लागेल, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय। तर 2 दिवसात मदत देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं, परंतु ते हवेतच विरलेलं आहे। अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळत नाही, पंचनामे होत नाहीत आणि शेतकऱ्यांचा आक्रोश मुरदाड राज्यकर्त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, हे अत्यंत दुर्दैव आहे। खरंतर या सत्ता संघर्षाचा महाराष्ट्राच्या जनतेला वीट आलाय। काय करायचे ते धंदे करा, काय करायचं ते उद्योग करा, पण राज्य नीट चालवा एवढंच आता आमचं म्हणणं आहे। महाराष्ट्रामध्ये ऊस तोडणी मजुरांची महाराष्ट्रामध्ये ऊस वाहतूकदारांची मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक झालेली आहे। मुकादमानी मजूर पुरवतो या नावाखाली कोट्यावधी रुपये उकळले आहेत, परंतु मजूर पुरवले नाहीत। साखर आयुक्त कार्यालयानं काढलेल्या अहवालानुसार गेल्या 2 वर्षामध्ये जवळपास 10,000 मुकादमांनी महाराष्ट्रातल्या वाहतूकदारांना फसवलेलं आहे आणि ही रक्कम प्रत्येकी 10 ते 15 लाखापासून अगदी 50-50 लाखापर्यंतची आहे आणि या वाहतूकदारांना आज आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही। पैसे वसुलीसाठी ते ज्यावेळी मुकादमाकडे जातात त्यावेळी त्यांच्यावर अट्रॉसिटी, किडनॅपिंग, विनयभंग, त्याचबरोबर जबरी चोरी आणि खाजगी सावकारी अशा प्रकारचे गुन्हे दाखल करतात आणि मग त्या वाहतूकदाराला भीक नको कर कुत्र्यावर अशी अवस्था होते आणि त्यामुळं सरकारनं याच्यामध्ये लक्ष घालावं। अन्यथा महाराष्ट्रातले ऊसाची वाहतूक करणारे वाहतूकदार हळूहळू आता या धंद्यातून बाहेर पडले तर साखर उद्योगासमोर एक मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो। राज्यामध्ये गेल्या वर्षी 13 कोटी 20 लाख टन इतकं ऊसाचं उत्पादन झालं, म्हणजे एवढ्या ऊसाची वाहतूक हे वाहतूकदार करत असतात। त्यांच्या प्रश्नाकडे जर गांभीर्यानं लक्ष दिलं नाही तर साखर उद्योगासमोर आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समोर मोठं संकट निर्माण होऊ शकतं आणि म्हणून सरकारनं याच्यामध्ये लक्ष घालावं आणि हा जो करार आहे, खरं तर ऊस तोडणी मजूर पुरवतं असं मुकादम सांगतो, त्याला 19%-23% मजुराच्या मजुरीतलं कमिशन मिळतं, म्हणजे टनाला जवळपास 52 रुपये त्याला कमिशन मिळतं। असं असताना तो त्याची जबाबदारी का पाळत नाही आणि त्या बदल्यामध्ये त्यांना खरं तर मजूर पुरवायला पाहिजे, परंतु तो जबाबदारी पार पाडताना दिसत नाही। त्यामुळं आर्थिक गैरव्यवहार आहे असं समजून आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडं ही खातं देऊन ऊस पट्ट्यामध्ये पोलिसांचे वेगवेगळे स्क्वॉड करून या मुकादमांच्या मुसक्या आवळल्याशिवाय खऱ्या अर्थानं वाहतूकदारांना न्याय मिळणार नाही, त्यासाठी हा मोर्चा होता। सरकार जर का गांभीर्यानं लक्ष देणार नसेल तर महाराष्ट्रातले सगळेच ट्रॅक्टर ट्रक घेऊन जाताच्या जाता आम्ही साखर आयुक्त कार्यालयाकडे कूच करू आणि मग मात्र आम्ही प्रश्न सुटल्याशिवाय मागे हटणार नाही। ऊस उत्पादकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात शहरात स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटनेतर्फे मेळाव्याचं आयोजन केलं होतं। विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून दुपारी ट्रॅक्टरची रॅली काढण्यात आली। त्यानंतर झालेल्या मेळाव्यात माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलं